नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ या चौकामध्ये नागरिकांच्या सुरक्षितेसाठी वाहतूक पोलीस आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षा सप्ताह या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आपल्याबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या परिसरामध्ये सुरक्षिततेचं किती महत्त्व आहे हे सांगण्यासाठी पोलीस पुणे पोलीस दलाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी या विषयासंबंधीच्या घोषणा आणि पथनाट्याच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन व्हावं या मुख्य उद्देशानं हा कार्यक्रम इथं आज संपन्न होतो आहे. माझे नाव धनश्री गणेश मस्के, विद्यापीठ हायस्कूल गणेश खिंड पुणे सातव्या शाळेतील मी विद्यार्थिनी रस्ता सुरक्षा दल. तर जे पालक हेल्मेट वापरत नाहीत किंवा सीटबेल्ट वगैरे लावत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही हे सांगत आहोत की सीटबेल्ट घोषणा देत आहोत. सीटबेल्ट वापरा, सीटबेल्ट लावा, हेल्मेटचा यूज करा प्लीज. मोबाईल वापरू नका, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, अपघात होऊ शकतात मोबाईल वापरण्यामुळे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2023 या दरम्यान आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जनतेला जनजागृती करण्यासाठी अवेअरनेससाठी हेल्मेट घाला, नियम पाळा, रस्त्यावरती नियम पाळा, सिग्नल पाळा याचे आवाहन करीत आहोत. सर, आज या ठिकाणी जो वाहतूक सप्ताह आपण राबवत आहे तर याचं काय उद्दिष्ट आहे आणि काय लोकांना आपण संदेश द्या इच्छित आहे या माध्यमातून? लोकांनी आपलं वाहतुकीचं नियमांचं पालन करण्याबाबत केंद्र शासनाकडून दिनांक 11/1/2023 ते 18/1/2023 राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आज राष्ट्रीय सुरक्षा अभियान वाहतुकीचे नियम कसे पाळले जातील तसेच अस्वच्छतेचेही नियम कसे पाळले जातील याबाबतचं प्रबोधन आम्ही सर्व पोलीस दल, पुणे महानगरपालिका सेवक आणि विद्यार्थी यांच्या सहयोगाने आज इथं अभियान राबवण्यात येत आहे. नागरिकांना आमचं हेच आव्हान आहे, पुणे शहरामध्ये आता G20 परिषद होत आहे, या अनुषंगाने परदेशी पाहुणे आपल्या पुण्यामध्ये येत आहेत. आपल्या पुण्याचं नाव लौकिक वाढवण्यासाठी तसेच स्वच्छता राहण्यासाठी आज महानगरपालिका 24 तास काम करत आहेत, तर नागरिकांनी त्या सहकार्य करावे. सर, मी सर्व हे पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिकेचे परत विद्यार्थी याचं मी स्वागत करतो म्हटलं, कारण त्यानं मोठा हातभार लावलेला आहे म्हटलं की कारण आपला सप्ताह चालू आहे म्हटलं. हो, आणि मी पुणेकराचे मी आभार मानतो. नियम पाळा, अपघात टाळा.